लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षावरती उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 29 नोव्हेंबरला ही सुनावणी होणार होती, मात्र न्यायाधीश आजारी असल्याने ही सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे ठाकरे गटानं 8 डिसेंबरला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन केलं होतं. वैधानिकदृष्ट्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असताना आणि सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात पुढची सुनावणी 13 डिसेंबरला होईल असं सांगितलं, त्यामुळे आता उद्या मुख्य सुनावणीच्या वेळापत्रकासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या मुख्य सुनावणीला कधी सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.